नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस मॅट अंतर्गत घन हे प्रकरण आहे आणि त्यावरती आधारित भाग दोन यावरती प्रश्न कसा विचारला जातो आणि तो कसा सोडवायचा आहे तर ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। प्रश्न मग काय विचारलेला आहे, सोबतच्या आकृतीला रेषावर घड्या घातल्यास एक घन तयार होतो आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न पहिला विचारलेला बघा, खालील पैकी कोणता अंक 8 च्या समोर येणार आहे, 8 च्या समोरच्या पृष्ठभागावरती कोणता अंक येणार आहे, तर तो आपल्याला इथून काय करायचा आहे, शोधायचा आहे। प्रश्न दुसरा जर आपण पाहिला तर खालीलपैकी कोणता अंक 4 च्या शेजारी येणार नाही असं विचारलेलं आहे। शेजारी येणार नाही म्हणजे त्या ठिकाणी कशा पद्धतीने 4 च्या विरुद्ध असणारा अंक आहे, तर तो त्या ठिकाणी आपल्याला शोधावा लागणार आहे। आणि प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणती आकृती तयार घनाची नाही, जे सगळ्यात महत्वाचं हे तीनही प्रश्न सोडवताना आपल्याला करावं लागेल, अगोदर तो घन कसा होणार आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल, शोधावे लागेल। आणि ते शोधत असताना आपण हा जो घन आहे तर तो कसा होणार आहे याची कल्पना करून त्या ठिकाणी आपण घन तयार करणार आहोत। बघा, घनाला 6 पृष्ठभाग असतात, हा 1 नंबर आहे, हा 2 आहे, हा 3, 4, 5 आणि 6 आहे। हे 6 पृष्ठभाग मध्ये त्या ठिकाणी बघा, हे जे मधले पृष्ठभाग आहेत तर ते कसे आहेत, सलग आहेत असा आपण विचार केला। आणि मग समजा हे सलग आहे असा विचार करून त्या ठिकाणी आपण एक जर घन तयार केला तर तो कसा होणार आहे बघा, या पद्धतीने आपण एक घन तयार केला आणि जे पृष्ठभाग त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहेत, आता हे सलग आहेत, हे 4 अंक असणारे पृष्ठभाग सलग आहेत, ते जर आपण या ठिकाणी या घनावरती दिले, समजा इथे तुमचा काय असणार आहे, 8 असणार आहे, इथे 6 असणार आहे, हा तळाचा जो पृष्ठभाग आहे तर तिथे 7 असणार आहे आणि हा पाठीमागचा पृष्ठभाग आहे तर तिथे 5 असणार आहे। या पद्धतीने आपण काय केलं की उभे पृष्ठभाग लिहिले आणि नंतर 3 आणि 4 हे एकमेकांचे विरुद्ध असणार आहेत आणि 3 जर तुम्ही या ठिकाणी टाकला तर 4 हा पृष्ठभाग आहे तर तो इथे येणार आहे, म्हणजे तुमची उत्तर आकृती आहे तर ती तयार होते। त्या ठिकाणी आपण उत्तर आकृती म्हणूया आणि ती उत्तर आकृती एकदा तयार झाली की आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे। आणि मग त्यानंतर आपण पहिला प्रश्न पाहिला, खालीलपैकी कोणता अंक 8 च्या समोर येणार आहे, 8 च्या समोर बघा, जर या घनाच्या वरच्या पृष्ठभागावरती 8 असेल तर खालच्या पृष्ठभागावरती येणारा अंक कोणता आहे, 7 आहे। आणि मग याचं उत्तर अचूक कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 4 7 असेल। याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 2 आपण पाहिलाय, खालीलपैकी कोणता अंक 4 च्या शेजारी येणार नाही, 4 च्या शेजारी बघून कोणते अंक आहेत, 4 च्या शेजारी या पृष्ठभागावरती 5 आहे, वरच्या पृष्ठभागावरती 8 आहे, इथल्या या पृष्ठभागावरती 6 आहे आणि खालच्या पृष्ठभागावरती 7 आहे, म्हणजे 4 च्या शेजारी असणारे अंक कोणते आहेत, 5, 8, 6 आणि 7। आपला प्रश्न असा विचारलाय की कोणता अंक 4 च्या शेजारी येणार नाही, जे जो 4 च्या विरुद्ध आहे तो 4 च्या शेजारी येणार नाही, आणि मग 4 च्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक आहे, 3 आहे, आणि त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न तिसरा विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती आकृती तयार घनाची नाही, म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी 3 आकृत्या काय असणार आहे, तयार घनाच्या असणार आहे आणि 1 त्या ठिकाणी तयार घनाची नाहीये, ती आपल्याला शोधायची आहे। आता ही पाहत असताना त्या ठिकाणी आपण उत्तर आकृतीचा पुन्हा विचार करणार आहोत। पहिली आकृती जर आपण बघितली बघा, याच्यामध्ये काय की वरच्या पृष्ठभागावरती 3 आहे, त्याच्या शेजारच्या पृष्ठभागावरती 8 आहे आणि शेजारच्या पृष्ठभागावरती 6 आहे, अशी रचना त्या ठिकाणी होऊ शकते का? मग आपण या ठिकाणी पाहिलं बघा, 3, 8 आणि 6 म्हणजे ही जी रचना आहे तर ती या घनाची असणार आहे। त्यानंतर प्रश्न पर्याय क्रमांक 2 आपण पाहिला, 3, 5 आणि 4 बघा, एका बाजूला त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे, लगतच्या पृष्ठभागावरती 4 असायला पाहिजे आणि लगतच्या पृष्ठभागावरती 5 असायला पाहिजे, तर ही आकृती त्या ठिकाणी काय येणार नाही, येणार नाही, म्हणजेच तयार घनाची आकृती कोणती असणार आहे, तुमचं उत्तर कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 2। तर ते काय आहे बघा, जर समजा या ठिकाणी 3 च्या विरुद्ध पृष्ठभागावरती 4 आहे तर ही जी काही आकृती आहे तर 3 च्या विरुद्ध पृष्ठभागावरती 4 आहे, म्हणजे तो 3 च्या लगत येऊच शकत नाही आणि त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2। आणखी आपण पुढे चेक करून बघूया, पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, 6, 8 आणि 3 आहे, मग तुम्ही इथे पाहिले 6, 8 आणि 3 या पद्धतीने तो पण घन होणार आहे। त्यानंतर 7, 6 आणि 4 आहे, 7 बघा इथे 7, 6 आणि 4 आहे, हा पण घन होणार आहे आणि मग तुमचं योग्य उत्तर कोणतं असणार आहे,
तयार घणाची आपूर्ती नसणारा पर्याय तर तो पर्याय क्रमांक 2 असेल. धन्यवाद.